आम्ल अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय आतड्याला सूज व आय बी आहे तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात मग आता वेळ घालवू नका आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा जिल्हा सांगली नमस्कार वज्रधारी न्यूजमध्ये मी सागर गोदपागर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आपल्यासोबत आहेत पदवीधर पुणे मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत कोकाटे सर कोकाटे सर हे इतिहास संशोधक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत फुले शाहू आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे आपण त्यांच्यासोबत पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने चर्चा करणार आहोत सर स्वागत आहे तुमचं नमस्कार पहिल्यांदा तुमचं नाव जे चर्चेत आलं एवढ्या वर्षातल्या पदवीधरांच्या निवडणुकीमध्ये की सगळ्यात जास्त डिग्र्या असणारे उमेदवार म्हणून जर आपल्या प्रेक्षकांच्यासाठी आपल्या असणाऱ्या डिग्र्या पहिल्यांदा सांगा नमस्कार सगळ्या मतदार बंधू भगिनीनो आयुष्यामध्ये शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिका संघटित व संघर्ष करा वाचाल तर वाचाल महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कर्मेबाहुराव पाटलांनी देखील शिक्षणाचा आग्रह धरला होता विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुधर खचले इतकेच रे आनर्ते का विद्येने केले असे फुले म्हणाले आणि म्हणून मला लहानपणापासून वाटायचं की खूप शिकलं पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप शिकले होते आणि म्हणून ते प्रेरणा घेऊन मी सुमारे बारा विषयामध्ये पदवी संपादन केलेली आहे इतिहास विषयात पी एच डी आहे विशेषतः छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनावरची पहिली पी एच डी इतिहास विषयामध्ये एम एम ए आहे इतिहास विषयामध्ये सेट आहे त्याचबरोबर आर्कॉलॉजीमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे अँथ्रोपॉलॉजी मी एपियर आहे इंडॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे एम एड केलेलं आहे डी एड केलेलं आहे बी एड केलेलं आहे डिप्लोमा इन योगा आहे डिप्लोमा इन इंडियन कल्चर आहे डिप्लोम इन बुद्धिझम आहे तर अशा सुमारे बारा बारा डिग्री आम्ही संपादन केलेले आहेत आणि मी, मी अत्यंत अभिमानानं गर्वानं नव्हे पण नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की या बासठ उमेदवारामध्ये प्रवास मी बातमी व पुण्यातील एका दैनिकानं बातमी दिली होती की सर्व उमेदवारामध्ये सर्वाधिक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मला अत्यंत अभिमानानं सांगावं वाटतं की पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व उच्च शिक्षित व्यक्तीने करावं आणि मी आत्तापर्यंत घेतलेलं कष्ट त्याची फलप्राप्ती असं म्हणूया अशा बारा डिग्र्या माझ्याकडे आहेत तुम्ही आता ज्या डिग्र्या घेत होता त्यावेळेस मी डिग्र्या मोजत होतो तुम्ही पण सांगितलं की बारा डिग्र्या आहेत एक डझन डिग्री असणारा पदवीधर उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो की किमान पदवी असणारे महत्त्वाचे जे पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आता ह्या सगळ्या एक डझनभर डिग्री आहेत अशा उमेदवाराच्या नावाच्या पाठीमाग निवडणुकीला महत्वाच्या पक्षाचा जो झेंडा उभा राहायला पाहिजे होता तो का राहिला नाही मी हा प्रश्न यासाठी विचारतोय की निवडणुकीच्या पहिल्या जाहीर झाल्यापासून तुमची पवार साहेबांच्या सोबत सुद्धा भेट झाली आणि एक चर्चा होती की श्रीमंत कोकाटेंना राष्ट्रवादीची उमेदवारी नक्की मिळेल काय नेमकं का झालं तेव्हापासून अर्ज भरण्यापर्यंत आयुष्यामध्ये डिग्री आणि शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच कर्तृत्वसह महत्त्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर जागतिकीर्तीचे विद्वान होते त्यांच्याकडे अनेक डिग्र्या होत्या पण त्याहीपेक्षा त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे मला नेहमी असं वाटतं की शिक्षणाचा उपयोग परिवर्तनासाठी झाला पाहिजे लोककल्याणासाठी झाला पाहिजे केवळ डिग्र्या मिरवणे हा माझा उद्देश नाही तर गेली वीस वर्षापासून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करतो लोककल्याणकारी कामामध्ये आम्ही अग्रेसर असतो

रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून सर सर आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते एमसी नीट वगैरे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही तुमच्याकडे दोन दोन शिक्षक दिस इज नॉट फेअर मग तू पण घे ना श्री व्यालक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन मग तू आणखी फेअर आजच आज निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये स्वतः पवार साहेब देखील म्हणाले की तुमची उमेदवारी तुमचं काम आमच्या गोपनीय अहवालानुसार सर्व सर्व उमेदवारामध्ये अग्रेसर आहे शेवटी मी काय साखर कारखानदाराचा पुत्र नाही किंवा एखाद्या आमदार खासदाराचा मंत्र्याचा पुत्र नाही एका, एका सामान्य कष्टकरी कामकरी शेतकरी वर्गातून मी आलेलो आहे माझे आई वडील आज देखील शेतात काम करतात आपण पाहू शकता म्हणून मी कुठल्या साखर सम्राटाचा सा प्रतिनिधी नाही कुठल्या राज्यकर्त्याचा प्रतिनिधी नाही तर मी सर्वसामान्य कष्टकरी श्रमकरी शेतकरी आणि विशेषतः पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आणि म्हणून पदवीधरांच्या हक्काधिकारासाठी मला लढायचं आहे मी कुठल्या साखर सम्राटाचा सा प्रतिनिधी नाही कुठल्या साखर सम्राटाचा प्रतिनिधी आपण नाही पण ज्या संघटनांच्यामध्ये आपण काम करत होतात ज्या पुरोगामी संघटना किंवा संभाजी ब्रिगेड असेल ह्या सगळ्या संघटनांमध्ये जी तरुणांची फळी तुम्ही निर्माण केली गावागावामध्ये एक पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता तुम्ही सगळ्यांनी घडवला आता एकूणच बघितलं तर ह्या सगळ्याचा राजकीय फायदा जो आहे तो सर्वश्रुत आहे की कोणत्या संघटनांना कोणत्या पक्षांना त्याचा राजकीय फायदा मिळाला असं असताना या नेत्यांना अशा प्रकारची उमेदवारी न देणं म्हणजे एक असं दिसतं की अशा विचारपीठांवरती राजकीय विचारपीठांवरती केवळ भाषण करण्यासाठी अशी नेते येताना आपल्याला दिसतात परंतु जेव्हा सत्तेमध्ये त्यांना प्रवेश देण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांना तसं प्रतिनिधित्व दिलं जात नाही काय वाटतं याच्याबद्दल आपण पाहतो आहोत की आपल्या भारतीय राजकारणाला एका बाजूला ब्राह्मणशाहीने घेरलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाहीने घेरलेलं आहे संसदीय लोकशाही ही ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीमध्ये अडकलेली आहे आणि म्हणून भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही अशा दोन शाह्यांच्या विरुद्ध ही लढाई आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सर्वसामान्य कष्टकरी श्रमकरी शेतकरी कुटुंबातील प्रतिनिधींना सातत्यानं डावललं जातं आणि म्हणून संसदीय लोकशाहीतून आलेली नवसरंजामशाही सुद्धा आजच्या नव्या पिढीला तरुणांना टाळत असते पर असो आपल्याला उमेदवारी दिली नाही याबद्दल आता मला काही खेद वाटत नाही कारण पदवीधर निवडणुकीमध्ये हे पक्षीय इलेक्शन नाही हे वरिष्ठ सभागृहाची निवडणूक आहे वरिष्ठ सभागृह वर्गाचा सभागृह आहे आणि ही निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावरती होत नाही जे हात असेल बाण असेल घड्याळ असेल किंवा कमळ असेल या चिन्हावरती होत नाही ही निवडणूक प्राधान्यक्रम प्रेफरन्सील वोटिंगवरती होते तर पक्षाचा संबंध या ठिकाणी येत नाही पण पक्ष्यांची आणि दोन साखर सम्राटाची घुसखोरी ही पदवीधरांसाठी अत्यंत धोकादायक आहे या पण टीका केली होती शिलाई मशीनचा सर्व साहित्य मिळण्याच माहेर घर श्री शिलाई मशीन आमच्याकडे डर्बी स्वागत सिंगर अमरेला आदी नामवंत कंपन्याच्या शिलाई मशीनची विक्री व दुरुस्ती तसेच फॉल अस्तर गुंडी मायक्रोम कुंदन बॅच उलन लटकन लेस आदि मटेरियल एकाच ठिकाणी मिळणार एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन आमचा पत्ता एस टी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ विटा आज भेट द्या की हे काही साखर कारखान्याचं इलेक्शन नाही आणि समोरचे दोन उमेदवार जे आहेत ते साखर कारखानदार आहेत काय वाटतं की पदवीधरांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवरती या समोरच्या विरोधकांनी कधी काम केलंय का अजिबात नाही जे समोरचे दोन उमेदवार आहेत साखर सम्राट आहेत पदवीधरांचे प्रश्न पदवीधरांच्या हक्काधिकार पदवीधरांच्या समस्या त्याचं निराकरण या दोन्हीही उमेदवारांनी साखर सम्राटांनी कधीही माझ्या समोर यावं आणि अर्धा तास पदवीधरांच्या प्रश्नावरती त्यांनी बोलावं माझं खुलं आव्हान आहे यांना आणि ही पदवीधरची निवडणूक ही काय साखर कारखान्याची निवडणूक नाही ही काय जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही ही वरिष्ठ सभागृहाची निवडणूक आहे ही बुद्धिजीवी वर्गाची निवडणूक आहे आणि हे सगळे जे दोन साखर सम्राट उभे आहेत आणि लुटलं आहे ओ हो। शेतकऱ्यांना लुटलं आहे या शेतकऱ्यांच्या उसापासून हे साखर काढत नाहीत शेतकऱ्यांच्या रक्तापासून साखर काढतात हे काटे मारणारे आहेत काटा काटा मारण्याचं पातक हे सातत्यानं करत असतात आणि म्हणून जे काटा मारतात शेतकऱ्यांना फसवतात शेतकऱ्यांचं शोषण करतात पुणे विभागातील पदवीधर मतदार काटा यांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत ही निवडणूक स्वाभिमानी सुज्ञ पदवीधर विरुद्ध दोन साखर सम्राट यांच्यामधली निवडणूक आहे आणि मला खात्री आहे या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील स्वाभिमानी सुज्ञ चाणाक्ष पदवीधर या दोन साखर सम्राटाला गाडल्याशिवाय राहणार नाहीत साखर सम्राट जे उमेदवार आहेत त्यांना हरवण्याचा तुमचा हा सगळा संघर्ष आहे तुमच्याकडं काय विजन आहे या पदवीधरांच्यासाठी जे पदवीधरांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यांच्यासाठीचं तुमचं विजन काय आहे खूप मोठं विजन आराखडा आणि प्लॅन घेऊन आम्ही आलेलो आहोत पुणे बाग पदवीधरच नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्या पदवीधरांना हक्काधिकार मिळावेत त्यांना रोजगार मिळावा यासाठी पदवीधर विकास महामंडळ सरकारने स्थापन केलं पाहिजे दरवर्षीच्या बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे आणि शून्य टक्के व्याजदराने पदवीदरांना उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी ॲग्रीबेस इंडस्ट्री उभी करण्यासाठी उच्च शिक्षणासाठी पैसे दिले पाहिजेत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणं शक्य आहे कारण युरोपमध्ये विशेषतः अरब राष्ट्रामध्ये भारतात देखील अनेक बँका आहेत की या शून्य टक्के व्याजदराने कर्ज देतात शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिलं तर पदवीधर निराश होणार नाही फ्रस्टेड होणार नाही स्वतःच्या पायावरती उभा राहील शाळांना मान्यतेबरोबर अनुदान दिलं पाहिजे अनुदानित धोरण चुकीचं आहे प्राध्यापक के के भरती केली पाहिजे पंचवीस हजार जागा रिक्त आहेत शिक्षक भरती नाही पोलीस भरती केली पाहिजे अनेक खात्यामध्ये कर्मचारी नाहीत म्हणून गेली सहा वर्षापासून रेंगाळलेली भरती केली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत त्याचबरोबर सी एच बी वरती काम करणाऱ्या प्राध्यापकांना किमान पन्नास हजार वेतन दिलं पाहिजे सेट नेट पी एच डी धारकांना तीस चाळीस लाख रुपये द्यावे लागतात नोकरीसाठी अपवादात्मक संस्था चांगल्या आहेत पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक भरती केली तर पंचवीस तीस लाख रुपये मोजावे लागणार नाहीत जुनी पेन्शन योजना जी दोन हजार पाचपासून बंद आहे शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचाऱ्यांचा तो अधिकार आहे हक्क आहे कारण त्याचा संबंध जसा उदरनिर्वासी आहे तसा कौटुंबिक आणि सामाजिक सन्मानाशी देखील आहे म्हणून जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे बरं पेन्शन कोणी बंद केली शासनाने जे शासन करते आमदार खासदार आहेत त्यांना पेन्शन आहे आमदार खासदारांना पेन्शन आहे पण कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही हा कर्मचाऱ्यावरचा अन्याय आहे सर्व शिक्षा अभियानामध्ये अनेक कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करतात त्यांना सेवेत सामावून घेणं आणि त्यांना नियमित वेतन देणं अशैक्षणिक कामं रद्द झाली पाहिजेत ॲडवोकेट वेलफेअर फंड ॲक्ट दोन हजार एकच्या अंमलबजावणी झाली पाहिजे ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट या हा कायदा होऊन त्याची अंमलबजावणी कडकपणे होणं अत्यावश्यक आहे इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे खोटा आणि चुकीचा इतिहास शालेय मुल मुलांना शिकवून जातीमध्ये जाती धर्माधर्मामध्ये विद्वेषाची भावना निर्माण केली जाते म्हणून इतिहासाचं पुनर्लेखन करणं अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस मराठी भाषाधीन झाला पाहिजे कारण त्यांनी जनमानसाची मराठी आधुनिक काळामध्ये साहित्यात आणली महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी आपल्या देशामध्ये दे सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला म्हणून त्यांच्या नावाने शिक्षक दिन झाला पाहिजे राधाकृष्ण सनातनी विचाराचे होते स्त्री शिक्षणाचे विरोधक होते पी एच डीचा प्रबंध चोरून लिहिला अशा चोराच्या नावाने शिक्षक दिन करण्यापेक्षा तो महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या नावाने झाला पाहिजे यासाठी मी विधिमंडळामध्ये आवाज उठवणार आहे रुग्ण हक्क मोफत उपचार हा रुग्णांचा हक्क आहे इट इज फंडामेंटल राईट आज आपल्या देशामध्ये एखाद्या रुग्णाला औषधोपचारासाठी दोन लाख रुपये तीन लाख रुपये खर्च करावा लागतो हा अन्याय आहे शोषण आहे म्हणून प्रत्येक रुग्णाला मोफत औषध उपचार मिळाला पाहिजे यासाठी तसं कायदा सरकारने केला पाहिजे यासाठी मी विधिमंडळामध्ये कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉन मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा निश्चितपणे आवाज उठवेल असा प्लॅन घेऊन अशा योजना घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि जे समोर दोन उमेदवार साखर सम्राट आहेत त्यांना माझं आव्हान आहे जाहीर या चर्चा करा किमान तुम्ही अर्धा तास पदवीधरांच्या प्रश्नावरती बोला अय साखर कारखानदारचा प्रश्न काय एफ आर पी रिकव्हरी गाळप गंधप साखर मळी बग्यास हे यांचे प्रश्न आहेत हे लढणार नाहीत पदवीधरांच्या प्रश्नासाठी हे लढणार आहेत त्यांच्या कारखान्याच्या प्रश्नासाठी अय साखर कारखानदार बिला देतात का जिल्हा बँका ह्या कष्टकरी कामकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी बँका आहेत त्या बँका कुणी लुटल्या या जिल्हा बँका या कारखानदारांनी अनेक कारखानदार लुटलेल्या आहेत त्या कार हे दोन कारखानदार एक प्रतिनिधी स्वरूप आहे यांनी बँका लुटलं सरकारचा पैसा लुटला शासनाचा पैसा म्हणजे कोणाचा पैसा आपला आहे जनतेचा पैसा आहे जनमानसाचा पैसा आपला टॅक्स जातो आपला रेव्हेन्यू जातो आपला जीएसटी जातो ह्या गरिबांचा पैसा लुटून यांनी कारखाने उभारले जिल्हा बँकांचं कर्ज काढलेलं आहे आणि हे आता शेतकऱ्याला लुटून शेतकऱ्यांचं शोषण करून हे आता पदवीधरांचं शोषण करा निघालेले आहेत काय यांचा पदवीधरांचा संबंध आहे म्हणून पदवीधरांना लुटायला निघालेले हे साखर सम्राट आहेत आणि म्हणून मला खात्री आहे या पाच जिल्ह्यात आम्ही फिरलो कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर जुन्नरपासून जतपर्यंत आणि महाबळेश्वरपासून शिरूरपर्यंत अक्कलकोटपासून बोरवेल्ला मुळशीपर्यंत त्या अगदी चंदगडपासून ते करमाळ्यापर्यंत असा मतदारसंघ आम्ही पिंजून काढला आहे मला खात्री आहे या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील स्वाभिमानी सुज्ञ पदवीधर या दोन साखर सम्राटाला गाडल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे आ, हे जे दोन साखर सम्राट आहेत याच्यातले जे अरुणांना जे उमेदवार आहेत ते मागच्या पण निवडणुकीला उभे होते आणि आता जे संग्राम देशमुख जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते आता रिंगणात आहेत आता हे सगळे पदवीधरचं निवडणूक लागली की वचन नामे येत असतात म्हणजे आतापर्यंतच्या जे आता पदवीधरचे आमदार जे, जे, जे कोणी होते आजपर्यंत झालेले या सगळ्यांनी पदवीधरांच्यासाठी काय काम केलं की आत्ता तर, ले 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 ने ने आता आणखी पुन्हा वचननाम्यामध्ये आश्वासनामध्ये पदवीधरांना गुंडाळण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत अ या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये गप प्रदान सारखे काही लोक सोडले तर कोणीही पदवीधराचा प्रश्न सोडवलेला नाही कोणी पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढलेले नाहीत पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात आणि पदवीधराला वाऱ्यावर सोडतात चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी काय केलं पदवीधरासाठी भाजप आणि संघ परिवार पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचं त्यांनी काम केलं भिडे सारख्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडलेले नाहीत आणि गेल्या वेळेस आपण पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या पुरंदरेला फडणवीस सरकारनं भाजप सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आम्ही त्याविरुद्ध लढलो शिवसन्मान जागर परिषदेच्या माध्यमातून विरोध केला त्या पुरस्काराला तरी सुद्धा फडणवीस सरकारनं भाजप सरकारनं जिजाऊंची बदनामी करणाऱ्या पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला तो महाराष्ट्राच्या इतिहासातला कळा दिवस आहे ज्या वेळेस महाराष्ट्रभूषण पुरस्कार पुरंदरेला देत होते तर भाजपचे नेते टाळ्या वाजवत होते आपल्या आईची बदनामी करणाऱ्या पुरंदरेला पुरस्कार देताना भाजपचे नेते टाळ्या वाजवत होते ही चिड आहे आपल्याला आपल्या आईची केलेली बदनामी आणि त्या बदनामी करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो आणि आपण उघड्या डोळ्याने बघायचं विधिमंडळात गेल्यानंतर पुरंदरेला दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार शासनाने परत घ्यावा ही आमची भूमिका आहे हे मांडणार आम्ही मी विधिमंडळामध्ये गेल्यानंतर जे समोरचे उमेदवार आहेत साखर सम्राट त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी तुम्ही करणार आहात पुरंदरेला विरोध हे जे भाजपचे उमेदवार आहेत किंवा इतर काही उमेदवार आहेत तुम्ही बोलणार आहात मांडणार आहात तुम्ही हे मांडू शकत नाही त्यांच्याकडे ती हिंमत नाही संघ परिवाराच्या विरुद्ध तुम्ही भूमिका घेणार आहात एन आर सी सी एन पी आर भूमिपुत्रांना नागरिकत्व नाकारून त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकलं जाणार आहे त्याविरुद्ध काय भूमिका आहे ज्या भाजपने शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदराला पुरस्कार दिला पुरंदर 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 त्या भाजपच्या उमेदवाराला या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पदवीधर मतदान करणार नाहीत कारण आमचे पदवीधर स्वाभिमानी आहेत सुद्धा आहेत असं कोणाच्याही पाठीमागे जाणार नाहीत आणि मला खात्री आहे यावेळेस पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात इतिहास घडेल आणि या दोनही साखर सम्राटांना हे पदवीधर पराभूत करतील मातेत गाडतील कारण आता पदवीधरांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे सांस्कृतिक मुद्दा आपण मांडलात पुरंदरेंचा मुद्दा मांडलात संभाजी भिडेचा मुद्दा तुम्ही मांडलात ह्या सगळ्या सांस्कृतिक राजकारणाचं सांस्कृतिककरणाचं जे मूळ आहे जे शैक्षणिक धोरणामध्ये दिसतं आता नवीन शैक्षणिक आराखडा पण सरकारनं आणलेला आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका असेल हे नवीन शैक्षणिक धोरण येते ते बहुजनाच्या विरोधातलं धोरण आहे नव्या फॉर्ममध्ये वर्णव्यवस्था येते सक्तीचे इंग्रजी विषय काढून तो ऐच्छिक ठेवलेला आहे आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये बहुजन समाजाच्या मुलांचं भवितव्य अत्यंत अंधकारमय त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणाला ताकदीने विरोध केला पाहिजे आता या दोन साखर सम्राट उमेदवाराच्या तर ह्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे डोक्याच्या बाहेरचीच गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातल्या तीन पिढ्या नसवल्या पिढींनी हिंदू मुस्लिम द्वेष पेरला मराठा विरुद्ध एस सी द्वेष पेरला हे दोन उमेदवार कधी भिडे विरुद्ध बोलले भिडे विरुद्ध भूमिका घेतली आम्ही गावागावात गेलो प्रबोधन केलं गावागावामध्ये जाऊन या जातीवाद्याच्या विरुद्ध आम्ही सातत्याने लढत आहोत हे लाड असतील किंवा देशमुख असतील ह्यानी सांगली जिल्ह्यातल्या तरुणांच्या पिढ्या बर्बाद होत असताना कधी आवाज उठवला दाखवा एकतरी उदाहरण म्हणून जे संघ परिवाराला पोषक लोक आहेत जे सनातनी विचाराला पोषक लोक आहेत जे बहुजन तरुणांचं जीवन उद्वस्त करायला लोक आहेत अशा लोकांच्या पाठीशी पदवीधर जाणार नाही याची मला खात्री नक्कीच आ... मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर मँगो शेक मिल्क शेक सीताफळ शेक रामफळ शेक मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस आईस्क्रीम टोस स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा अधिक गोडवा देण्यासाठी ऑर्डर जातील मानेबंधू विटा आमचा पत्ता पृथ्वी टॉवर श्री निरंकारी ड्रेसेस समोर रस्ता नंबर दोन विटा समोरचे जे उमेदवार आहेत ते मातब्बर आहेत त्यांच्याकडे कारखाने आहेत मोठे भांडवलदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एवढ्या डिग्र्या आणि आतापर्यंत प्रबोधनाचा वारसा घेऊन तुम्ही जात आहात काय वाटतं हा संघर्ष आहे याच्यातनं भविष्यात तुम्हाला काय आशावाद वाटतो वाट हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला समोरचे दोन साखर सम्राट उमेदवार पैसा आहे गाड्या प्रचंड संपत्ती आहे प्रचंड आहे सत्ताधाऱ्यांचा म्हणजे फाईव्ह स्टार कार्यक्रम त्यांचे होत आहेत सध्या पण मला खात्री आहे की आपल्यासोबत लोक आहेत जनता आहे प्रेम आहे मतदार आहेत यांच्या मेळाव्याला पुढारे आहेत आपल्या मेळाव्याला पदवीधर आहेत आणि पदवीधरांनीच ही निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये पदवीधरांचा विजय होईल आणि साखर सम्राटाचा निश्चितपणे पराभव होईल आणि पुणे बाग पदवीधर मतदारसंघामध्ये इतिहास घडेल इतिहास घडेल असा आशावाद तुम्ही व्यक्त केलेला आहे त्याला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि शेवटचा प्रश्न मी भी तुम्हाला विचारतो की तुम्ही ज्या पक्षाकडून उमेदवारी लढायची आशा बाळगलेली होती त्याच्याशी चर्चा पण पवारसाहेबांच्या सोबत झालेली होती त्यांनी स्पष्टपणे दुसरा उमेदवार दिलेला आहे भविष्यामध्ये आपली संघटना असेल किंवा आपली एकूणच जी चळवळ असेल या चळवळ ही चळवळ राष्ट्रवादी पक्षाच्या पासून लांब राहील त्यांना सपोर्ट करेल काय नेमकी भविष्यातली राजकीय भूमिका असेल आपण कुठल्या पक्षाला बांधील नाही आपण विचाराला बांधील आहोत आपण भूमिकेला बांधील आहोत ह्या पाच जिल्ह्यातील तरुणांनी बहुजन समाजानं जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला बांधील आहे त्या विचाराला बांधील आहे म्हणून विचाराला आणि माझ्या पदवीधर मतदाराला मी बांधील आहे बाकी कोणालाही बांधील नाही आणि त्यामुळे भविष्य काळामध्ये आम्ही काम करू हिमतीनं काम करू आम्ही कोणाच्याही अंकित राहणार नाही तर आम्ही पदवीधरांच्या अंकित राहू मतदाराच्या अंकित राहू आणि मतदारांसाठी काम करत राहू भविष्यकाळामध्ये आणि म्हणून या मतदारांनी विश्वास टाकलेला आहे गेली पाच वर्ष आम्ही जे काम केलं पाच जिल्ह्यात शाळा कॉलेज महाविद्यालय वकील बार संस्था संघटना इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत त्यामुळे आम्ही या मतदाराला बांधील आहोत मतदार निश्चितपणे विजय करतील अशी मला खात्री आहे मतदार निश्चितपणे आम्हाला विजयी करतील अशी खात्री यांनी वर्तवलेली आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हयात असताना त्यांच्या भाषणामध्ये नेहमी म्हणायचे की रेषेच्या अलीकडची जी सगळी लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आता आपण जर या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर रेषेच्या अलीकडे असणारे जे उमेदवार आहेत ते इतक्या बहुसंख्येनं आहेत आणि त्याच्यातल्या सगळ्यांनी मिळून जर एक उमेदवारी दिली असती तर याच्यामध्ये यश सुद्धा मिळाला असतं ह्या सगळ्या पुरोगामींच्या बेरकीपणाबद्दल तुम्ही काय म्हणाल खूप महत्वाचा प्रश्न विचारला संघ परिवार भाजपकडे जो अवेअरनेस असतो तो अवेअरनेस पुरोगामी चळवळीमध्ये असतो नाही असं नाही पण सत्ता बिलाशा हाव रटपणा कारखाने आहेत तरी सुद्धा आमदारकी पाहिजे ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग प्रशस्त आणि अलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फेल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग बॉल देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत अहो भूमिका घेणाऱ्या लढणाऱ्या तरुणांच्या पट्टीशोभे राहा ना रहा, गेले आपण वीस वर्षापासून संघ परिवाराच्या पी विरुद्ध लढतोय हे जे पुरोगामी म्हणून घेणार उमेदवार हे कधी लढलेत का मग कोणाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं आणि आता काय म्हटलं जातं की मतविभागणीचा फायदा पीला होईल अगदी बरोबर आहे लोकांचा आक्षेप बरोबर आहे मतविभागणीचा फायदा पीला होऊ शकतो मग तो, तो होऊ द्यायचा नाही त्यासाठी काय केलं पाहिजे मतविभागणी होऊ नये मग सगळ्या मतदार बंधू भगिनीला मी विनंती करतो एक की आपल्या पसंती क्रमांक एकचं मत एकाच उमेदवाराला द्या ते लढणाऱ्या उमेदवाराला द्या प्रामाणिक उमेदवाराला द्या भूमिका घेणाऱ्या उमेदवाराला द्या निर्भीड उमेदवाराला द्या जो विधिमंडळामध्ये गेल्यानंतरसुद्धा कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही त्याला कुठल्याही नेत्याची परवानगी लागणार नाही हाऊसमध्ये बोलायला नंतर काय काय गटनेते असे आहेत की त्यांनी आमदाराकडे कटाक्ष टाकून रागानं बघितलं तर आत बोलत नाहीत आम्ही कुठल्या नेत्याला बांधील नाही आम्ही बांधील आहोत शिवराय फुले शिव आंबेडकरच्या विचारधारेला आणि पदवीधरांना बांधिला आहोत आम्ही आणि म्हणून मतविभागणी टाळून बी जे पीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी सर्वांनी आपलं पसंती क्रमांक एकचं मत डॉक्टर एक श्रीमंत शिवाजी कोकाटे यांच्या नावापुढं द्यावं अनुक्रमांक एकसष्ट आणि पसंती क्रमांक एक द्या निश्चितपणे या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात इतिहास घडेल आणि आपल्या सगळ्याला अभिमान वाटेल पश्चाताप होणार नाही आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम करून दाखवेन तुमचे जे दोन प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्या दोन उमेदवारांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल सुद्धा आदर बाळगला पाहिजे आणि आदर बाळगू नये या मताचा मी आहे पण तरीसुद्धा मी पुढं जाऊन सांगतो अप्पर सभागृह आहे अप्पर हाऊस आहे वरिष्ठ सभागृह आहे ह्या दोन उमेदवारांनी जे जे भाजपचे उमेदवार आहे संग्राम देशमुख आणि एन सी पीचे उमेदवार लाड ह्या दोनही उमेदवाराला माझं जाहीर आव्हान आहे कुठंही तुम्ही म्हणत असाल तुमच्या पलूसकडे पुरला तिथे येतो सांगलीत म्हणाल सांगलीत येतो पुण्यात म्हणाल पुण्यात येतो आपण अर्धा अर्धा तास बोलायचं दाडसानं बोलायचं हिमतीनं बोलायचं एखाद्या विषयावरती बोलायचं पदवीधरांच्या प्रश्नावरती बोलायचं आहे माझं हो आव्हान आहे तुम्हाला या मांडा भूमिका टीव्हीवर भूमिका मांडा या हे वरिष्ठ सभागृह महत्वाचं आहे तिथला मिनिट ना मिनिट महत्वाचा आहे आम्ही ज्या पद्धतीनं पोटतिडकीनं आणि हिमतीनं निर्भीडपणे पदवीधरांचे प्रश्न मांडू तसं तुम्ही एक किमान अर्धा तास भाषण करून दाखवा दोन्ही उमेदवारांनी पदवीधराच्या प्रश्नासाठी असं माझं जाहीर आव्हान आहे लाड आणि संग्राम देशमुख यांनी जरा एका अर्धा तास भाषण करून दाखवावं म्हणजे पदवीधरांच्या प्रश्नासाठी यांनी बोलून दाखवावं असं माझं जाहीर आव्हान आहे यानं महाराष्ट्रामधलं राजकारण याच्यामध्ये प्रबोधनकार जो असतो प्रबोधन करणारा जो असतो चळवळीतला जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्यानं केवळ प्रबोधन करतच राहिलं पाहिजे कार्यकर्त्यानं केवळ कार्यकर्ता म्हणूनच राहिलं पाहिजे त्या तो जर सत्तेत येऊ पाहत असेल तो जर राजकारणात येऊ पाहत असेल तर त्याला त्या पक्ष संघटनांच्याकडून विरोध केला जातो त्याला नाकारलं जातं एका बाजूला हे नाकारले पण घेऊन त्यामध्ये आशावाद पेरत राजकारणामध्ये श्रीमंत कोकाटे हे आता पदवीधरचे उमेदवार म्हणून त्याच द्वेषानं लढत आहेत आपण त्यांना त्यांच्या या पदवीधरच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा देऊयात धन्यवाद सर तुमचं डॉक्टर व्हायचं स्वप्न साकार करणारी मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स खास वैशिष्ट्ये अनुभवी व शिक्षक वर्ग वर्ग उच्च दर्जाचे स्टडी सुसज्ज आणि अभ्यासिका वैयक्तिक लक्ष विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेच निरसळ आणि उत्तम मार्गदर्शन तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा अकरावी व बारावी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅथ साठी प्रवेश सुरू आमचा पत्ता एस टी स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल हो दुसरा मजला सावरकर नगर पिटा थँक यू युनिव्हर्स अकॅडमी युनिव्हर्स आहे मुमकिन आहे